वर रचनाज वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल आणि असायलाच हवे. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ना, ती रेसिपी तुम्ही बघितल्याच्या नंतर एकदा नक्की करून बघा आणि मग तुम्ही ना, कारण की ही रेसिपी जर तुम्ही घरी केली तर तुम्हाला मी 110% चॅलेंज देऊन सांगते की तुम्ही हॉटेलला जाऊन ही रेसिपी खाणं सोडूनच द्याल. एवढी छान आणि मस्त ही रेसिपी होते घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्यामध्ये. तर रेसिपीचे नाव तुम्हाला सांगते, तर मी आज बनवणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी छोले मसाला. आणि छोलेची ही जी रेसिपी आहे ती तुम्ही करून बघितल्याच्या नंतर मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते की तुम्ही खरंच हॉटेल हे विसरूनच जाल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण जाऊया आपल्या किचनमध्ये आणि बघूया छोले मसाला. चला, तर छोले बनवण्यासाठी मी हे अंदाजे काबुली चणे सकाळी भिजत घातलेले होते. हार्डली 2 ते 3 तास लागतात त्याला छान अशी भिजून यायला, तर मी ते घेतलेले आहेत. आणि इथे मी घेतलेले 3 कांदे 3 टोमॅटो, कोथिंबीर, ऑइल, आलं लसूणची पेस्ट, जिरे, तमालपत्र, 2 वेलची, चक्रफूलचे 2 ते 3 तुकडे, दालचिनी. आणि मसाल्यांमध्ये मी घेतलेले आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, घरचा लाल तिखट मसाला, गरम मसाला आणि हळद, मीठ, साखर आणि कढीपत्ता. काबुली चणे मी कुकरला घालून 5 ते 6 शिट्या काढून घेणार आहे त्याच्या. आणि त्यामध्ये मी आता घालते 2 लवंगा 2 काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा. आणि जेवढे चणे असतील तेवढे मी पाणी ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये मीठ घालते आणि ह्या कुकरला शिट्टी काढून घेते. कुकरला शिट्टी होत आहेत तोपर्यंत मी इथे कांदे वगैरे कटिंग करून घेते. हे अशा प्रकारे मला मोठे मोठे कांदे करायचे आहेत कटिंग. आणि मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून याच्यामध्ये हे 3 काळी मिरी 2 लवंगा आणि दालचिनीचा तुकडा असं टाकून घेणार आहे. आणि हे जे कांदे आहेत ते त्या पाण्यामध्ये चांगले शिजवून घेणार आहेत. कांदा ट्रान्सपरंट होईल एवढे मी ते शिजवून बॉईल करून घेणार आहे. हे बघा, ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा. आणि ते काढून घेते आणि त्याच पाण्यामध्ये मला आता हे टोमॅटो घालायचे आहेत. आणि सेम टोमॅटो पण चांगले असे बॉईल झाले की मी तुम्हाला दाखवते. हे बघा, टोमॅटोवरची साल निघालेली आहे, म्हणजे टोमॅटो चांगला बॉईल झालेला आहे. तर ते पण मी काढून घेते आणि आता हे थोडं थंड होऊ द्या. तर थंड झाल्यानंतर मग आता मी याच्यातले हे जे आपण गरम मसाला घातलेला तो मी काढून घेणार आहे. जास्त नाही तर गरम मसाल्याचं असं फ्लेवर येईल, त्याच्यामुळे ते सगळं काढून घ्यायचं. आणि हा जो कांदा आहे त्याची बारीक आपण पेस्ट करून घेऊया. पेस्ट झालेली आहे ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आणि आता त्याच भांड्यामध्ये मी हे टोमॅटो आहेत त्या टोमॅटोवरची साल काढणार आहे आणि हे टोमॅटोची पेस्ट करून घेते. टोमॅटोची पेस्टसुद्धा आता आपली रेडी आहे. हे बघा, आणि अशा प्रकारे ह्या दोन्ही पेस्ट अशा लागणार आहेत आपल्याला, कांद्याची आणि टोमॅटोची. भांडं मी ठेवलेलं आहे गरम करायला. आता मी त्यामध्ये घालते तेल. तेल थोडंसं आपल्याला जास्त घालायचं आहे ह्या भाजीला. आणि हे जे गरम मसाले आहेत ना, ते मी जे कांद्यामध्ये वगैरे घातलेले ना आणि काबुली चणे शिजताना घातलेले तेच आहेत. आणि नंतर घातलं आहे मी जिरं, कढीपत्ता. आणि ही ते थोडं गरम झाल्यावर ही कांद्याची पेस्ट मी याच्यामध्ये चांगली अशी फ्राय करून घेणार आहे. कांदा आपला, ही कांद्याची पेस्ट चांगली फ्राय झाली पाहिजे. ऑलमोस्ट फ्राय झालेली आहे. आता मी याच्यामध्ये घातलं आहे 2 चमचे आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्टचं प्रमाण खूप व्यवस्थित ठेवायचं याच्यामध्ये, याचा सगळा खेळ आहे. कांद्याची पेस्ट चांगली भाजून झाल्याच्या नंतर मी टोमॅटो पेस्ट घालून चांगले फ्राय केलं आहे. आता याच्यामध्ये जाणार आहे हे सगळे मसाले, घरचा मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर आणि हळद. कांदा आणि टोमॅटोची पेस्ट जी आहे ती परतताना काही घाई करायची नाही आहे. मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलं आहे, पण तुम्ही काही घाई करायची नाही, चांगली पेस्ट होऊ द्यायची आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून मिक्स केलं आणि हे बॉईल झालेले चणे आहेत ते मी याच्यामध्ये घालून घेतले आहेत. याच्यामध्ये घालूया स्वादानुसार मीठ,
आणि मी हे जर आता एक जीव करून घेते सगळे. आपल्याला आपल्याला किती पातळाने आपल्याला थोडंसं पाणी लागणारच आहे अजून. आणि आता मी याच्यावरती झाकण ठेवून देते. हार्डली एक 5 मिनटं मी झाकून झालेलं आहे आणि मी आता हे धवते थोडं. आणि आता मला ना याच्यातले थोडे जे चणे आहेत ते काढून घ्यायचे आहेत, कारण की आपल्याला विदाऊट वाटण करायचे आहे. आणि हे जे चणे आहेत ना ते जर तुम्ही मिक्सीला ग्राइंड करून याच्यामध्ये घातले तर याची जी टेस्ट आहे ना ती खूप भारी येते. हे बघा, मी अशा प्रकारे ही चण्यांची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती पेस्ट मी आता ह्याच्यामध्ये घालून चांगली एकजीव करून घेते. हवं तेवढं पाणी ॲड करून घेते आणि छान अशी उकळी येऊ देते. हे बघा, चण्याच्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. त्यावर घालूया आपण खूप सारी कोथिंबीर आणि इथे आपली चना मसाला किंवा छोलेची भाजी आहे रेडी. आज मी केलेली मल्टीग्रेनची भाकरी आणि त्याबरोबर आहे कांदा आणि लिंबू. कशी वाटली तुम्हाला छोलेची भाजी? तर मग फ्रेंड्स, बघितली ना आपली छोले मसाला कशी झालेली ती? एकदम यम्मी आणि मस्त होते ही छोले मसाला. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तुम्हाला पहिलं सगळ्यात आधी ते म्हणजे घरी करून बघायची आहे, अगदी इझी आणि एकदम छान मेथड तुम्हाला मी दाखवलेली आहे, घरी नक्की करून बघा. दुसरी गोष्ट ती म्हणजे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.